तीन मिरच्यांचा ठेचा घेतलेला आहे, काश्मीरी मिर्च हाफ टीस्पून पावडर घेतलेली आहे, परत आपली जिरा पावडर घेतलेली आहे एक चमचा. हे शिंगाड्याचं पीठ आपल्याला कोटिंगसाठी लागणार आहे, शिंगाड्याचं पीठ. आणि हे ही अर्धी वाटी घेतलंय, आणि हे अर्धी वाटी साबुदाणे याचं पीठ बनवायचं आहे. हे दोन्ही मिक्स करायचं आपल्याला कवरसाठी. पुढे बघूया फ्रेंड्स. आता मी इथे साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे. हे पहा, थोडा दरदरा राहिला तरी चालतो, आणि तो फारसा एकदम बारीक होत नाही. आणि जर तुम्हाला एकदम बारीक असं हवं असेल तर तुम्ही चाळून घेऊ शकता. आता आपण हे दोन्ही अर्धी अर्धी वाटी मिक्स करून घेऊया. ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं थोडंसं कवरला नुसतं मीठ टाकायचं आहे, एवढंसं चिमूटभर टाकायचं. तुमच्या चवीच्या अंदाजेनुसार तुम्ही टाका. तुम्हाला हवा तर ह्याच्यामध्ये थोडासा चिमूटभर खायचा सोडा टाकू शकता. हा बघा, मी अगदी बोटावर घेऊन जरासं टाकलेलं आहे बस नावाला. तर ह्याला थोडा कलर यावा म्हणून आपण ह्यातलाच थोडासा मसाला याच्यात टाकणार आहोत. आणि हा राहिलेला आपण बटाट्यामध्ये मिक्स करायचं. आता आपण आधी हा सगळा मसाला आणि मीठ पिठामध्ये एकजीव करून घेतलं. हे दोन्ही पिठं सगळी एकत्र एकजीव करून घेऊया. सुकीच एक मिक्स करून घ्यायचे, आणि नंतर थोडं थोडं लागेल तसं पाणी टाकायचं. जसं आपण बटाटे वडे करतो तसं आपल्याला बटर बनवायचं आहे. बटाट्या वड्यासाठी आपण ज्याप्रमाणे भिजवतो तसं, त्याच्यापेक्षा थोडंसं जाड ठेवलं तरी चालतं. आता हे आपण असं झाकून आपण बटाटे रेडी करेपर्यंत, आपण बटाट्याची भाजी रेडी करेपर्यंत आपण हे असंच ठेवूया. थोडंसं पाणी ओतूया, आणि आपल्याला जर वाटलं नंतर तर आपण मिक्स करू शकतो, कारण नंतर ते थोडंसं आळून येतं. मग थोडंसं चमचावर असं टाकून मिक्स करायचं. आता आपण हे ठेवूया आणि झटझट ते करूया बटाट्याचं. आता आपण हे बटाटे असे सगळे स्मॅश करून घेऊया, आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले, सगळे म्हणजे आपण जिरा पावडर, थोडासा तिखट, आणि हे मीठ आणि मिरची सगळं मिक्स करून घेऊया. हे पहा, सगळे मसाले याच्यामध्ये टाकलेले आहेत मी, सगळे म्हणजे जिरा पावडर, काश्मीरी मिर्च थोडीशी, आणि ओली मिरची ठेचलेली, आणि मीठ. आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊया. नंतर मग याचे छोटे छोटे वडे काढून आपण त्या ज्या याच्यामध्ये शेंगदाणे मिक्स करायचे आहेत आपल्याला. आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊया. मस्तपैकी हाताने केलं तरी पण छान होतं, हाताने केलं तर लवकर होतं. आपण करून घेऊया फटाफट हाताने. तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यावरती जिऱ्याची आणि कढीपत्त्याची फोडणी ओतू शकता. मी नाही टाकत आहे, तुम्हाला हवी तर तुम्ही टाकू शकता एक वेगळं फ्लेवर येण्यासाठी. मी जिरा पावडर टाकलं असल्यामुळे गरजेचं वाटत नाही टाकायचं मला, आणि मी नाही टाकत आहे. आता आपलं हे छान मिक्स करून आलेलं आहे. आता आपण गोळे करून घेऊया. ते जे बेटर बनवलेलं आहे आपण साबुदाणा आणि शिंगाड्याचं पिठाचं, ते थोडं याच्यावरती बसणं थोडंसं कठीण असेल. आपण सांभाळून त्याला ॲडजस्ट करून घ्यायचं, ते आपल्या हातात आहे. हे पहा, आता आळून असं एवढं घट्ट झालेलं आहे. आपण थोडंसं अजून पाणी टाकून त्याला पातळ करूया. हे बटाटे वडे बनवून तयार आहेत इकडे. आता मी यात थोडीशी कोथिंबीर मिक्स करते. ही कोथिंबीर याच्यात टाकण्याऐवजी तुम्ही बटाट्यात टाकली तरी पण चालेल. तर मी बटाट्यात टाकायला विसरले म्हणून मी ह्याच्यात टाकून घेते. आता एकदम पण पातळ करू नका, हे एवढं पास झालं. आणि आपण हे असे टाकून ह्याच्यावरती असं कवर करून मासा उचलून टाकायचं आहे आपल्याला. तुम्हाला दाखवते, तुम्ही आकार थोडा छोटा केला तरी पण चालेल. किंवा अशा प्रकारे आपल्याला हे सोडायचं आहे. अशा प्रकारे मी तीन याच्यामध्ये सोडून घेते. आता आपली खालची बाजू चांगली शेकून घेतल्यानंतर आपण त्याला उलटं करून शेकून घ्यायचं आहे. उचलताना घाई नाही करायची, एकदम सावकाश उचलायचं. मी आता हे उलटे करून घेतलेले आहेत, तीन चार मिनटं खालून शेकलेले आहेत, तीन मिनटं. आता आपण ही दुसरी बाजू जास्त वेळ लागून नाही शेकायला आपल्याला, आणि गॅस स्लो करायचा नाही जास्त, कारण मग त्याच्यामध्ये तेल राहण्याची शक्यता आहे. शिंगाड्याच्या पिठात थोडंसं तेल जास्त राहतं. आता शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे. मग फास्ट गॅसवर तळल्यानंतर थोडंसं व्यवस्थित होतात. आता आपले हे रेडी झालेले आहेत, बघू शकता तुम्ही एकदम छान असे. हे पहा, तेल वगैरे फारसं नाही राहिलंय त्याला. आता आपण हे काढून घेऊया आणि दुसरे टाकूया.
दुसरे सोडताना सुद्धा तेल जास्त गरम असलं पाहिजे, तेव्हाच आपण त्याच्यामध्ये टाकायचं, थंड याच्यामध्ये टाकायचं नाही तेलात. आणि हे अशा प्रकारे घ्यायचं हातावर टाकून, ते थोडस जाडच असलेलं बरं. आणि मग हे असं चौकट सोडायचं सांभाळून. आता आपण अजून तेल टाकून घेऊ याच्यामध्ये. हे पहा आता मी दुसऱ्या बाजूने उलटलेले आहे. आता आपण हे चांगले 2 मिनिटं शेकून घेऊया. 2 ते 3 मिनिटाच्या वरती लागत नाही शेकायला याला, पण फास्ट आणि तेल चांगलं उकळलेलं असेल. थंड याच्यामध्ये टाकायचेच नाही आहेत वडे थंड तेलामध्ये. हे चांगलं शेकून झाल्यानंतर आपण काढून घेऊया. हे वडे हिरवी चटणी, आपली उपासाची चटणी जी आहे मी तुम्हाला दाखवलेली आहे चटणी 2 प्रकारची, त्या चटणी बरोबर. किंवा तुम्हाला जर वाटलं चटणी नाही बनवायची, कंटाळा आला असेल, तर मिरची टाकून ती बाजूला काढून त्याच्यावर जर असं फोडून मिरची ती तुम्हाला दाखवते मी थोड्या वेळाने. मग आपण ती मिरची आणि मिठाबरोबर खाऊ शकतो. आता आपण हे दुसरे वडे सोडून घेऊ. आपल्या प्रमाण एकदम बरोबर झालेला आहे. मीडियम साईजचे 5 बटाटे, त्यासाठी अर्धी वाटी शिंगाड्याचं पीठ आणि अर्धी वाटी साबुदाणे मिक्सरला लावून घेतलेले. बघा आपले एकदम परफेक्ट झालेले आहेत. आणि राहिलेलं आपण भजीसारखं तळलं तरी पण चालून जातो, पण आपल्या शक्यता शिल्लक नाही राहणार आहे. हा एक गोळा झालेला आपला बाकी फक्त फक्त हे पलटण्याची घाई नाही करायची आपण, आणि गॅस स्लो नाही करायचा. फक्त हे भाजू देत 2-3 मिनिटं. हे पहा आपले येथून वडे तळून झालेले आहेत, तर मी काढून घेते. आता जो आपला सिंगल एग राहिला होता तो सुद्धा मी टाकलेला आहे वडा. आता हे सगळं तळताना मी गॅस जरा सुद्धा बारीक नाही केलेला आहे, ज्या फ्लेमवर चालू आहे तसाच आहे फास्टमध्ये. बघू शकता तुमचा गॅस जर जास्त फास्ट जात असेल तर तुम्ही मध्ये स्लो जर असं करू शकता. 2 मिनिटं शेकले की दुसऱ्या बाजूने 2 मिनिटं शेकून घ्यायचं, म्हणजे आपला वडा तयार होतो. त्या प्रकारे मी मिरची चेचून घेतलेली आहे. तुम्ही हवे तर ही तव्यावर झाकून एकदम खरपूस भाजून घेऊ शकता. आता मी याला टाकत आहे तव्या ह्याच्यातच. आपण जरासं तव्याने काढून घ्यायचं. थोडी भाजल्यानंतर आपण मिरची लगेच काढून घ्यायची, जास्त भाजायची गरज नाहीये. गॅस बंद केलेला आहे. या मिरच्या मी अशा काढलेल्या आहेत. तेव्हा आता आपण ताटात काढून घेऊया मिरच्या. तर या मिरच्यांवरती मीठ पसरवून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे. हे पहा फ्रेंड्स, आपला मस्त पैकी उपवासाचा साबुदाणा शिंगाडा बटाटेवडा तयार आहे. झणझणीत असा तुम्ही मिरचीबरोबर खाऊ शकता. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हे पहा हळद टाकायची नाही म्हणून आपला असा कलर आहे. तर आपण परत भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत गुड बाय.